भारतीय संविधान हे भारतीयांचं सन्मान आहे, भारतीयांचा आत्मसन्मान आहे आणि भारतीय या देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे आपलं प्रियम्बल आहे संविधानाचं, त्यानुसार प्रत्येक भारतीयाला जगण्याचा एक अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीने. भारतीय संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. मुस्लिम समाज हा नेतृत्व मान्य करत नाही की मुस्लिम समाजामध्ये नेतृत्व करणारी जी लोक आहेत ती मुस्लिम समाजाच्या प्रश्नाला मांडण्यात कमी पडतात. समाजात नेतृत्वाचा अभाव का झाला हा खरं तर आत्मपरीक्षणाचा आणि संशोधनाचा विषय आहे. आज जर आपण पाहिलं तर केंद्रीय स्तरावर किंवा संसदेमध्ये बोलणारे दोनच नेतृत्व आहेत. विधिमंडळामध्ये आज आमचं प्रतिनिधित्व कमी झालं आहे, त्यामुळे विधिमंडळामध्ये ते विषय मांडणारं नेतृत्व दिसत नाही. जिल्हा पातळीवर तेच आहे, राज्य पातळीवर तेच आहे आणि आपण जर स्थानिक पातळीवर आलात तरी तुम्हाला तेच दिसेल. पण शिक्षणामध्ये आरक्षण खूप आवश्यक आहे. फक्त प्रथमतः म्हणणं हे आहे सर की 5% शैक्षणिक आरक्षण आहे ना, तेच आम्हाला द्या तुम्ही. ते आरक्षण जे आहे ते समाजाचं मागासलं पण दूर करण्यासाठी आरक्षण आहे. धर्मामध्ये लढा उभारला गेलाच पाहिजे या मताशी आम्ही सगळेच सहमत. आरक्षण आप देख रहे हैं झीरो न्यूज. झीरो न्यूजच्या विशेष भागामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 26 नोव्हेंबर 2023 म्हणजेच भारतीय संविधान दिन. भारतीय संविधान एक 26 नोव्हेंबर 1949 रोजी सुरू झालेलं आहे आणि सर्वत्र त्या दिवसापासून 29 नोव्हेंबर हा भारतीय संविधान दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. या देशामध्ये सरंजामशाही जाऊन लोकशाही आली आणि लोकशाहीमध्ये प्रत्येक देशातील नागरिकास आपल्या समाजाच्या विकासासाठी, आपल्या विकासासाठी लढा देण्याचा संपूर्ण अधिकार आहे. आपण बघितलं यावेळेस राज्यामध्ये मराठा आरक्षणाचे मोठमोठे आंदोलन झाले आणि तुमचे मनोज जरांगे पाटील यांनी त्याच्यामध्ये एक नेतृत्व खंबीर नेतृत्व उभं राहून त्यांनी आरक्षणाच्यासाठी सरकारला आपल्या दारी बोलवलं आणि सरकारला विचार करायला लावलं. तर राज्याचे मंत्री तेथे येऊन चर्चा करतात. यामुळे एक भारतीय संविधान ने दिलेली ताकद लक्षात घेता आज खऱ्या अर्थाने मुस्लिम समाजाला सुद्धा मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत विचार करणे गरजेचं आहे आणि याच्यासाठी लढा उभारणे गरजेचं आहे. मुस्लिम आरक्षणाच्या बाबतीत आज संविधान दिनाच्या निमित्त दिवशी आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी सय्यद वहाब हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. आणि आज चर्चा करताना पहिला प्रश्न सय्यद वहाब तुम्हाला माझा आहे की आज आपण संविधान दिन साजरा करत आहोत आणि डॉक्टर बाबासाहेबांनी लिहिलेली घटना ही 26 जानेवारी 1950 पासून देशभर लागू झालेली आहे. तर भारतीय संविधानाविषयी आपण काय म्हणाल? भारतीय संविधान हे भारतीयांचं सन्मान आहे, भारतीयांचा आत्मसन्मान आहे आणि भारतीय या देशामध्ये न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हे जे आपलं प्रियम्बल आहे संविधानाचं, त्यानुसार प्रत्येक भारतीयाला जगण्याचा एक अधिकार दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान समितीने. भारतीय संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा. आपण भारतीय संविधान दिनाच्या निमित्ताने आज हा जो कार्यक्रम आयोजित केला यासाठी झीरो न्यूजच्या माध्यमातून मी सर्व भारतीयांना भारतीय संविधान दिनाच्या प्रथमतः खूप खूप शुभेच्छा देतो. तर आपण आज संविधान दिन साजरा करत असताना आजचा विशेष ज्या मुद्द्याकडे आपण लक्ष वेधणार आहे ते आहे मुस्लिम आरक्षण. आपण जर आपल्या राज्याचा, महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 12 कोटीच्या आसपास ही महाराष्ट्राची लोकसंख्या आहे आणि त्यामध्ये 14% हा मुस्लिम समाज आहे. आता एवढा मोठा समाज जर आपण बघितला की एवढा मोठा समाज असताना या समाजाला, समाजाचे जर आपण विविध आयोगाचे विविध
कमिट्याचे चे अहवाल बघितले तर सर्वांनी मुस्लिम समाज हा समाज मागासलेला आहे याचं त्यांनी ऍड केलेलं आहे. आणि या समाजाला आरक्षणाची गरज किती आहे ते सुद्धा त्यांनी आपल्या अहवालात दाखल केलेलं आहे. असे असताना आपण जर बघितलं की एक सत्ताधारी समाज असं म्हणूया, कारण सत्तेचे मुख्यमंत्री ह्या मराठा समाजाचे असतात, आणि जर धनगर समाज ज्या ओबीसी समाजामध्ये मोडतात, परंतु तेसुद्धा आपल्याला आता आणि SC दाखल करण्याची मागणी करत आहेत. ही सुद्धा आंदोलने उभी आहेत. आणि मुस्लिमांपेक्षा हे सदन आहे. असं असताना 29 नोव्हेंबर 2018 साली महाराष्ट्राच्या आघाडी सरकारने मुस्लिम आणि मराठा आरक्षण लागू केले होते. मराठ्यांना 16% आणि मुस्लिमांना 5% अशी आरक्षण देण्यात आले होते. परंतु आपण जर बघितलं की हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर मराठा आरक्षण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानेही रद्द ठरवलेलं होतं. परंतु मुस्लिम आरक्षणाबाबत कोर्टाने सांगितलं होतं की मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आरक्षणाची गरज आहे. परंतु तदनंतर फडणवीस सरकारने याबाबत मुस्लिम आरक्षणाबाबत कोणताही विचार केलेला नाही, आणि त्यामुळे आजपर्यंत मुस्लिम समाजाला आरक्षण मिळालेलं नाही. आज जर बघितलं आजही मुस्लिम समाज कुठं आरक्षणासाठी लढा करताना दिसत नाही. याच्यावरून मुस्लिम समाजामध्ये नेतृत्वाचा अभाव आहे की विषयाचं गांभीर्य नाही. 5% आरक्षण मुस्लिमांना 2018 ज्या आघाडी सरकारने दिलं तर ती अभिनंदनीय बाब आहे. त्याबद्दल त्या तत्कालीन आघाडी सरकारचं तर आम्ही अभिनंदन केलं, त्यांचे आभारी व्यक्त केले. आणि आरक्षणाच्या लढ्याच्या संदर्भात आपण जो प्रश्न उपस्थित केला आहे की यापूर्वी लढा झाला नाही असं म्हणता येणार नाही. लढा झाला परंतु तो पाहिजे त्या प्रमाणात त्याला प्रतिसाद मिळाला नाही, नेतृत्वाचा अभाव आहे. तर या गोष्टीवर समाजातील बुद्धिजीवी वर्ग असेल, आपल्यासारखे सामाजिक कार्यकर्ते असतील, पत्रकार असतील, समाजाच्या विषयावर काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना असतील, या सर्वांमध्ये या विषयाची चर्चा चालू आहे. आपण ज्या प्रश्नाला घेऊन आज अत्यंत पोटतिटकीने आपण प्रश्न मांडला हे समाजाचं वास्तव आहे, आणि समाज वास्तवाचं भान ठेवणारे आपण आहात. समाजात नेतृत्वाचा अभाव का झाला हा खरं तर आत्मपरीक्षणाचा आणि संशोधनाचा विषय आहे. आज जर आपण पाहिलं तर केंद्रीय स्तरावर किंवा संसदेमध्ये बोलणारे दोनच नेतृत्व आहेत. विधिमंडळामध्ये आज आमचं प्रतिनिधित्व कमी झालं आहे, त्यामुळे विधिमंडळामध्ये ते विषय मांडणारं नेतृत्व दिसत नाही. जिल्हा पातळीवर तेच आहे, राज्य पातळीवर तेच आहे, आणि आपण जर स्थानिक पातळीवर आलात तरी तुम्हाला तेच दिसेल. परंतु या ठिकाणी या बाबतीत निराश न होता ज्या युवकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये बौद्धिक क्षमता आहे, नेतृत्वाची क्षमता आहे, कर्तृत्वाची क्षमता आहे, त्यांनी ज्या ज्या विषयावर ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी त्या त्या विषयावर काम केलं पाहिजे. आज ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, नेतृत्वाची क्षमता आहे, जे करू शकतात, ज्यांच्यामध्ये ज्या ज्या विषयाचा अभ्यास आहे त्यांनी त्यामध्ये काम करून समाजाला एक चांगलं नेतृत्व आलं पाहिजे अशी माझी सकारात्मक भूमिका आहे. म्हणजे तुम्ही म्हणतात की समाजामध्ये नेतृत्व तयार झालं पाहिजे. मुस्लिम समाज हा नेतृत्व मान्य करत नाही की मुस्लिम समाजामध्ये नेतृत्व करणारी जी लोक आहेत ती मुस्लिम समाजाच्या प्रश्नाला मांडण्यात कमी पडतात. नाही, प्रश्न त्यामध्ये असायचे दोन गोष्टी आहेत. एक, नेतृत्व जर मान्य असेल तर त्यांनी घेतलेल्या प्रत्येक प्रश्नाला समाज त्याला मान्यता देतो. एक, समाजमान्य नेतृत्व झाल्यानंतर. परंतु समाजमान्य नेतृत्व जर नसेल आणि एक नेतृत्व जर समजा येऊन एक प्रश्न आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण आरक्षणाचा प्रश्न घेतला, आरक्षण हे किती समाजासाठी उपयुक्त आहे हे आपण समाजामध्ये प्रबोधन करून त्यांना ते कन्व्हिन्स केलं पाहिजे, त्याला ते समजवलं पाहिजे, आणि त्यानंतर समाज तुम्हाला त्यामध्ये पाठीशी उभा राहील आणि समाज मान्यता मिळेल. परंतु समाजाने सुद्धा काय केलं पाहिजे की व्यक्तीपरत्वे न पाहता त्या इश्यू बेस्ड जे काम आहे ना ते केलं पाहिजे. तुम्ही घेतलेला जो मुद्दा आहे तो समाजासाठी किती उपयुक्त आणि किती हितकारक आहे हे पाहून जर समाज काम समाजाचं पाठिंबा मिळाला तुम्हाला
तर मराठा समाजाची जी आपण जर मध्ये भूमिका बघितली की मराठा समाजाने आरक्षणाबाबत आंदोलन उभे करताना सुरुवातीला त्यांनी पक्षविरहित आंदोलन उभे केले. आणि त्यांनी समाजात कोणत्या पक्षाचा कोण आहे कोणत्या पक्षाचा कोण आहे नाही याचा विचार न करता त्यांनी मुस्लिम मराठा समाजासाठी आंदोलने उभे केली. आणि त्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली आणि ते सगळे आंदोलनं ही शांततेत पार पडली. तदनंतर आरक्षणाचा विषय कोर्टाने फेटाळला. त्याच्यानंतर जरांगे पाटील यांनी आज जर आपण जर बघितलं की जे नेतृत्व पक्षविरहित नेतृत्व आलं हे आपण एकीकडे चित्र पाहतो आणि दुसरीकडं मुस्लिम समाज जर आपण बघितलं की पक्षविरहित पक्षातला तर मुस्लिम समाजामध्ये लोकच नाही पण त्याच्यानंतर कोणतंच कोणत्याही प्रकारचं आंदोलन उभं होत नाही. ही ही खर याला काय म्हणाल आपण नाही आपण जसं सांगितलं आपण जे सांगितलं त्यात सत्य आहे. समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून जर एखादं आंदोलन उभं राहत असेल तर त्या ठिकाणी सर्वांनी पक्षविरहित आपले जोडे बाजूला ठेवून समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून समाजाच्या एक ध्येय उद्दिष्ट समोर ठेवून सर्वांनी आपापल्या स्वतःची पद प्रतिष्ठा सगळ्या बाजूला ठेवायची आणि त्या समाजाच्या हिताचे निर्णय घेत असताना नेतृत्व कोण करतं यापेक्षा उद्देश काय आहे हे पाहिलं गेलं पाहिजे. चांगल्या हेतूने चांगल्या उद्देशाने कोणतीही व्यक्ती जर पुढे आली तर समाजाने त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. तर उद्देश आता आपण एक म्हणाला की एका उद्देशाने का मुस्लिम समाजासाठी मुस्लिम आरक्षण हा उद्देश नाही आहे. अगदी उद्देश आहे कारण आमचं मुद्दा प्रथमतः म्हणणं हे आहे सर की 5% शैक्षणिक आरक्षण आहे ना तेच आम्हाला द्या तुम्ही ते बाकीचे आरक्षण सगळे नंतर द्या. पण 5% मागायला तुमच्याकडे नेतृत्व नाही याबाबत आपण काय म्हणाल. ठीक आहे ना माझा तुमचा मुद्दा अंशतः मान्य आहे मला परंतु नेतृत्व समजा एक नेतृत्व संपलं म्हणजे नवीन नेतृत्व ऑटोमॅटिक तयार होत असतं आणि नेतृत्व ज्यांच्यामध्ये क्षमता आहे त्या युवकांनी अनुभवी व्यक्तींनी ज्यांनी ज्या ज्या क्षेत्रात नेतृत्व केलेलं आहे त्यांनी पुढं आलं पाहिजे आणि सगळ्यांना एकत्रित करून स्वतःची पद प्रतिष्ठा सगळी बाजूला ठेवायची आणि चांगला उद्देश घेऊन संघटित करून आपण ते कार्य करू शकतो. मला एक सांगा आरक्षण हे कशासाठी. आरक्षण जे आहे ते समाजाचं मागासलं पण दूर करण्यासाठी आरक्षण आहे. आणि आज आमच्याकडं न्यायमूर्ती सचर समिती असेल तुमची रंगनाथ मिश्रा आयोग असेल महिमतुर रहमान समिती असेल कुंडू समिती असेल आजपर्यंत जेवढ्या समित्या आणि त्यांचे अहवाल जर आपण याचा अभ्यास केला तर प्रत्येक समितीने त्यामध्ये 8% 5% आरक्षण मुस्लिमांना शिक्षणात तर द्यावंच त्यांना प्रशासकीय सेवेत आरक्षण मिळालं पाहिजे शासकीय नोकऱ्यात आरक्षण मिळालं पाहिजे. जोपर्यंत हा समाज सर्व क्षेत्रामध्ये त्याला योग्य प्रतिनिधित्व मिळणार नाही तोपर्यंत हा समाज मुख्य प्रवाहात येणार नाही आणि जोपर्यंत आरक्षणाचा आज आपण मुद्दा बघितला की राजकीय आरक्षण हे मुस्लिमांना नाकारण्यात आलं होतं आणि मराठ्यांना सुद्धा नाकारण्यात आलं होतं. राजकीय आरक्षणाचा मुद्दा तर आता याच्यामध्ये नाही परंतु आरक्षण जास्त करून नोकऱ्या आणि शिक्षणामध्ये असलं पाहिजे असं एकंदरीत आपण या आंदोलनातनं बघतोय. परंतु शिक्षण जे आहे नोकऱ्यासाठी शिक्षण हे गरजेचं आहे परंतु शिक्षणाचा अभाव मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाजामध्ये आहे आणि मोठा युवक जो मुस्लिम समाजामध्ये आहे तो शिक्षित नाहीच. किमान ज्या पात्रता ज्या नोकरीसाठी असेल ती पात्रता मिळत नाही म्हणून आंदोलनात गती येत नाही. तुमचा मुद्दा अगदी रास्त आहे. शिक्षण जे आहे ना शिक्षण हे काही नोकरी मिळायचं साधन नाही सर. शिक्षण हे माणसाला सुसंस्कृत करतं त्याला सुज्ञान करतं त्याला योग्य अयोग्यमधलं तफावत जे असतील समाजात जे जगण्याचं जे जीवनशैली आहे त्याची किंवा समाजात आपण कसं राहिलं पाहिजे वागलं पाहिजे नीती मूल्य नीती शिक्षण नैतिक मूल्य त्याला त्यामध्ये दिली जातं. जर मराठा आरक्षणाचा जर मुद्दा बघितला मराठा आरक्षणाचा मुद्दा हा शिक्षणाभोवती केंद्रित आहे आणि ते शिक्षण जे उच्च शिक्षण समाजाच्या प्रगतीसाठी आपण जर बघितलं की डॉक्टर होण्यासाठी आरक्षणाची गरज आहे तुमच्या इंजिनियर होण्यासाठी आरक्षित जागा आहेत
आणि उच्च शिक्षणाच्या मध्ये नोकऱ्यामध्ये जर बघितलं की प्रमोशनसाठी हे असतात, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. जर आपण या मराठा आंदोलनाचा बघितलं की मराठा आंदोलनाला राजकीय गरज नाही आहे, परंतु मुस्लिम समाजामध्ये ह्या सगळ्याच स्पेसेस आहेत, सगळ्याच कमी आहेत. असं असताना या समाजाला वाटत नाही की आपण प्रगती, जर प्रगती करायची असेल तर आरक्षण किती गरजेचं आहे, आणि आरक्षण गरजेचं असेल तर लढा उभारला पाहिजे. नाही, आपला मुद्दा अगदी रास्त आहे. शिक्षणामध्ये आरक्षण खूप आवश्यक आहे, कारण जिथं व्यवसाय अभिमुख शिक्षक नाही, जसं आपण सांगितलं की डॉक्टर्स असतील, इंजिनिअरिंग असेल, असे जे व्यवसाय अभिमुख महागडे शिक्षण शैक्षणिक अभ्यासक्रम आहेत, ज्या ठिकाणी जर त्याला आरक्षणात संधी मिळाली तर तो कॅपेबल असेल, आर्थिकदृष्ट्या कॅपेबल नसेल परंतु तो शैक्षणिकदृष्ट्या पात्र असेल तर त्याला ते शिक्षण मिळेल. आणि एक व्यक्ती जर शिक्षित झाला तर तो कुटुंब शिक्षित, तर कुटुंबाशी संबंधित असणारे लोक जे आहेत ते सुद्धा त्यामध्ये त्यांचा स्तर, सामाजिक शैक्षणिक आर्थिक स्तर हा सुधारला जातो. ही त्याच्या मागची प्रमुख भूमिका आहे. आता दुसरा जो मुद्दा आहे की आपण जे सांगितलं की आता MPSC UPSC सुद्धा काय होतं की ज्यांना रिझर्व कॅटेगरीमध्ये एक त्याची जो मेरिट आहे, शैक्षणिक त्याची जे मार्क्स मिळालेले आहेत किंवा त्याला स्पर्धा परीक्षेत मिळालेले मार्क्स आहेत, हे तो जर ओपन कॅटेगरी घेत आहे आणि एखादा राखीवमध्ये आहे तर राखीवमध्ये कमी पर्सेंटेज असलेला विद्यार्थी हा तो त्या ठिकाणी जातो. आणि हा त्याच्यापेक्षा गुणाने, गुणात्मकदृष्ट्या तो जास्त गुण मिळूनसुद्धा तो त्या पात्रतेपर्यंत जात नाही, ही जी खंत आहे ही अगदी वस्तुस्थिती आहे. आणि त्यामुळं आरक्षणाच्या संदर्भामध्ये लढा उभारला गेलाच पाहिजे या मताशी आम्ही सगळेच. आरक्षण हे शिक्षणाशी निगडित आहे. अगदी बरोबर आहे, आरक्षण शिक्षणाशी निगडित आहे. आरक्षण हे शिक्षणाशी निगडित असताना समाजामध्ये शिक्षित वर्ग हा कमी आहे. असं असताना आरक्षणाला, मुस्लिम आरक्षणाला ताकद मिळत नाही असं वाटत नाही का निरीक्षण केल्यानंतर? आरक्षणाचं महत्व जोपर्यंत तुम्हाला पटणार नाही, समाजाला ते पटवून द्यावं लागेल ना आपल्याला की आरक्षणाचं महत्व काय आहे, त्या आरक्षणाच्या महत्वाबद्दल काय झालं. आता शेवटचा प्रश्न माझा तुम्हाला आहे की आज संविधान दिन आपण साजरा करत असताना मुस्लिम आरक्षणासाठी समाजाने कोणत्या पद्धतीची भूमिका घ्यावी? सेक्शन 15 मागासलं पद असेल तर त्या समाजाला त्या ठिकाणी आरक्षण देण्याची तरतूद ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि घटना समितीने कलम 15 केलेली आहे. त्याचबरोबर कलम 46 केंद्र शासन हे राज्याला निर्देश देऊ शकतं आणि त्याच्या मार्गदर्शक तत्वानुसार कलम 15 आणि 16 आपल्याला आरक्षण देण्याचा राज्य शासनाला अधिकार आहे. गेल्या अनेक वर्षापासून OBC आंदोलन असतील, समाजाच्या विविध प्रश्नातील आंदोलन असतील, विविध प्रश्नासंदर्भात प्रशासन असेल, विधिमंडळात प्रश्न उपस्थित करणे असेल, या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर आरक्षणाचा जो लढा आहे तो व्यापक स्वरूपात मोठ्या प्रमाणात उभारला गेला पाहिजे, जेणेकरून आरक्षणातून शैक्षणिक जरी आरक्षण मिळालं तरीसुद्धा मुस्लिम समाज हा शैक्षणिकदृष्ट्या जर सक्षम झाला तर पुढं समाजाला त्यामध्ये एक व्यापक सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नती निश्चित होईल असा या ठिकाणी. आणि समाजामध्ये कार्य करणारे जे नेतृत्व आहे त्यांनासुद्धा मी तुमच्या झिरो न्यूजच्या माध्यमातून अपील करू इच्छितो की ज्यांना ज्यांना ज्या ज्या क्षेत्रामध्ये कार्य करण्याची संधी आहे त्यांनी, आज जो मुस्लिम समाजातला व्हॅक्युम क्रिएट झालेला आहे, नेतृत्वाचा जो अभाव आहे, तर याला आपण ही आमची अडचण न समजता आलेली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून आपण काय सुसंधी साधू शकतो, अशा पद्धतीने ज्यांच्यामध्ये कर्तृत्व आहे, कार्य करण्याची क्षमता आहे, जे नेतृत्व करू शकतात, अशा सर्व युवकांपासून अनुभवींपर्यंत आणि रिटायर्ड शिक्षकांपर्यंत आणि रिटायर्ड सेवेतनं जे झालेले आहेत त्यांनी त्यांच्या उर्वरित आयुष्याला या ठिकाणी समर्पित करून समाजाला आपल्या अनुभवाची त्या ठिकाणी मार्गदर्शन करावं, संघटित करण्यासाठी प्रयत्न करावं, ज्याने त्यांनी समाज घटकाने, आपण या समाजाचे घटक आहोत, आपण समाजाला काहीतरी देणं लागतो या भूमिकेतून आणि या भावनेतून संघटित होऊन जर काम केलं तर निश्चितच आरक्षणाचा लढा मोठ्या प्रमाणावर उभारू शकतो. चर्चा करत असताना सय्यद वाब यांनी आपल्याला मार्गदर्शन करताना सांगितलेलं आहे की आरक्षणाच्या बाबतीत समाजामध्ये थोडीशी निरागस्ता आहे आणि सामाजिक जागरूकता करण्यासाठी समाजातील काही लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे.
चांगला माणूस घडवण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचं असतं आणि माणसाचा आर्थिक आणि आर्थिक विकास होण्यासाठीसुद्धा शिक्षण तितकं गरजेचं आहे. शिक्षणाच्या बाबतीत समाज मनामध्ये असलेली नकारात्मकता याविषयी त्यांनी खंत व्यक्त केलेली आहे. मुस्लिम आरक्षण हा लढा उभारणं गरजेचं आहे. शिक्षणाचा अभाव हा दूर करण्यासाठी सर्वांनीच लढलं पाहिजे, सर्वांनीच लढा दिला पाहिजे. म्हणून मुस्लिम समाजानेसुद्धा आरक्षणासाठी लढा उभारला पाहिजे. आज संविधानाच्या दिवशी ते अपील करतायत. झिरो न्यूजमध्ये आपण आलात, आपण आपले मत मांडलात. आपलं धन्यवाद.